जामखेड तालुक्यातील जवळा येथे 13/11 केव्हीचे सबस्टेशन आहे, परंतु येथील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा कमी दाबाने वारंवार होत असल्याने जवळा ग्रामपंचायतच्या सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या आरती देवमाने यांनी महावितरणाच्या विरोधात जामखेड येथील महावितरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. अखेर महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महावितरणाचे अधिकारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सरपंच प्रशांत शिंदे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, बापूसाहेब कारले आदी मान्यवर उपस्थित होते. आज जवळा ग्रामपंचायतचे सहकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व आरती दीपक देवमाने यांनी मागील 4-5 दिवसामध्ये उपकार्यकारी अभियंता कासले साहेब यांना जवळ सबस्टेशनमध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एक निवेदन दिलं होतं. तर त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज ठिय्या आंदोलन आम्ही जवळा ग्रामपंचायतच्या वतीनं आज या ठिकाणी केलेलं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. तरी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कासलेव साहेब रजेवर असल्याकारणानं चव्हाण मॅडम यांनी त्यांच्या वतीनं हे आंदोलन आम्हाला मागे घेण्यासाठी विनंती केली. पण आम्ही ते त्यांची विनंती जमान ठेवण्याच्या अगोदर त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान होते, त्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही आणि ट्रीप होते, तर हे महत्त्वाचे दोन प्रॉब्लेम तुम्ही जर सोडवत असाल आणि तसं आम्हाला लेखी देत असाल तरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. तर त्या ठरल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की पुढील 4-5 दिवसामध्ये आम्ही पूर्ण दाबाने वीज देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि तसं आम्ही वरिष्ठांशी बोललेलो आहे आणि माननीय या तालुका आपल्या जामखेड पोलीस स्टेशनचे PI साहेब गायकवाड यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे आम्हाला लेखी पत्र मिळाल्यामुळे आम्ही हे आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं आणि पुढील 4-5 दिवस आम्ही त्यांची वाट पाहू आणि अपेक्षा करू की पुढील 4-5 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. आणि जर पुढील 4-5 दिवसामध्ये जर हा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा जवळा ग्रामपंचायतच्या वतीनं या आणखी कुठची रूपरेषा आंदोलनाचे आम्ही ठरू असं या ठिकाणी नमूद. जामखेड येथील महावितरण कार्यालयामध्ये जवळा ग्रामपंचायतच्या सदस्य सौदेव मारेताई यांनी जवळा आणि परिसरातील शेतकऱ्यांचे जे व्होल्टेज कमी शेतीला जे वीज पंपाला जेवढं लागतं तेवढं येत नाही, त्यामुळे जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, आज पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही, त्या विरोधात त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी आत्ता महावितरण कार्यालयात हे आंदोलन चालू केलेले. तरी मी प्रथमतः महावितरणचा जाहीर निषेध करतो, कारण की त्यांनी 5-7 दिवसापूर्वी निवेदन देऊन देखील आज या ठिकाणी संबंधित कुठलाही अधिकारी नाही. आज त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी किंवा त्याच्यातून काही मार्ग काढण्यासाठी कुठलाही अधिकारी नाही आणि तालुक्यातील देखील परिस्थिती अशीच आहे की प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज कमी येत आहे आणि आज उन्हाळ्याचे लोकांचे जे पिकं असतील, कुणाचे भुईमुग आहे, कुणाचे लिंबोनीचे बाग आहेत, कुणा इतर फळबाग आहेत, कांदा आहे, या पिकांना पाणी असून देखील लाईट अभावी पाणी देता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. एकतर कोरोनाचं संकट आलेलं आहे, त्याच्यात मार्केट बंद झालेलं आहे, बाजारभाव नाही आणि अशा परिस्थितीत MSEB ने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. तर जर समजा ह्या व्होल्टेजचा प्रॉब्लेम नाही सुटला, त्या पुढच्या काळात मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करून त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.